सकाळ ॲग्रोवन आयोजित समृद्ध खरीप बक्षीस योजनेचा शुभारंभ आज मंचर तालुका आंबेगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. 13 जून ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये रोज प्रसिद्ध होणारे कूपन दिलेल्या पेपरमध्ये व्यवस्थित चिकटवून तब्बल 35 लाखापर्यंत बक्षिसे मिळवता येणार आहेत. शेतकरी बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत इंदोरे, संचालक सागर थोरात, संचालक बाळासाहेब बानखेले, शरद बँक कार्यकारी संचालिका श्रीमती काकडे, आडतदार संघाचे संजय मोरे, संतोष पोखरकर, शिवाजी निघोट तसेच शरद बँक बाजार समिती, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अधिकारी, व्यापारी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज त्यांचा भाजीपाला महाराष्ट्रभर सर्वत्र पाहायला मिळतो. विलासराव शिंदे साहेबांनी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या निमित्तानं थोडंसं मला वाटतं ॲग्रोवनी याच्यासाठी जर पुढाकार घेतला, म्हणजे चांगले शेतकरी जे आहेत अशाची चांगल्या पद्धतीची जर टीम तयार केली आणि एक यशोगाथा दाखवण्यासाठी जर सह्याद्री फाटसाला प्रत्येक जिल्ह्यातून दौरा केला तर हा प्रसार अधिक चांगल्या पद्धतीनं होईल. विलासराव शिंदेच्या बद्दलचं मी एकच गोष्ट सांगतो, त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित येऊन एक संस्था काढली, त्या परिसरातले सगळे द्राक्ष गोळा केले आणि समोर कंपनीला विकले आणि समोर कंपनीकडून पैसे आले नाही. शेतकऱ्यांना द्यायचे काय, घरची जमीन विकली आणि शेतकऱ्यांचे पैसे अदा केले. तर मनाशी एक कुंडगाठ बांधली तर मला या शेतकऱ्यांसाठी आज काहीतरी करायचं. आज 72 एकरामध्ये त्यांची सह्याद्री फार्म त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि प्रत्येक शेतीच्या पिकाच्या संदर्भामध्ये करार केला जाईल. तुम्ही मका कराल, द्राक्ष कराल, डाळिंब कराल, केळी कराल, बाकी सगळ्या गोष्टी आहेत तुमचा आधी करार केला जातो. बाजारभाव कमी काय असेल किंवा जास्त काय असेल पण विकत घेण्याची एकदा संस्थेशी करार झाला तर तो त्यांना घ्यावाच लागतो. अशा पद्धतीचं काम हे सह्याद्री फार्मच्या माध्यमातून झालेलं आहे. आता ॲग्रोवनच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्राचं सगळं चित्र दिसतं. आज चंद्रपूरला कोणत्या पिकाच्या संदर्भातली गोष्ट आहे, कोल्हापूरला काय परिस्थिती चालू आहे, नाशिकला काय चालू आहे, औरंगाबादला काय चालू आहे, नागपूरला सध्याची काय परिस्थिती आहे, सगळं आपल्याला या ॲग्रोवनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि विशेष करून खऱ्या अर्थानं ॲक्युरेट त्या ठिकाणचा हवामानाचा अंदाज हा ॲग्रोवनच्या माध्यमातून मांडला जातो. कशी पाऊस किती तारखेला चालू होणार आहे, पुढचा पाऊस किती कशा पद्धतीचा असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून मिळतात. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण प्रवासात जरी असलो तरी मी आता मोबाईलला ॲग्रोवनचा ॲप माझ्याकडे आहे, सकाळचं आहे, इतर पेपरचे आहेत, पण आवर्जून ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईने वाचन केलं तर निश्चित आपल्या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीचा मार्गदर्शक. कारण किती शेतकरी फक्त बाजूच्या शेतकऱ्यांची तुलना करून खतं घालत असतो. ज्यांनी एखाद्याने युरियाच्या 2 मुली घातल्या, 10 सेमीच्या 2 मुली घातल्या का, आपण 3 मुली घालतो. शेतीला त्या पद्धतीची गरज आहे का? कारण शेतीची भूक आपल्याला तो दोष त्या शेतीला त्या जमिनीला आवश्यक आहे का? माती आणि पाणी परीक्षण हे कंपल्सरी केलं पाहिजे आणि गरज आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घडत असतं. मी मगाशी त्यांना सांगितल्याप्रमाणे 12 मध्येला नेहमी कृषी प्रदर्शन असतं. मी 12 वर्षामध्ये आतापर्यंत एकदाही कृषी प्रदर्शन चुकवलं नाही.